टॉपिक सेकंड, आता पांचवी शिष्यवृत्ति परीक्षा विषय बुद्धिमत्ता गणित कोडे या भागामध्ये काही आकृती असतात, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ याच्यावरती असणारे काही प्रश्न, त्या संख्यांची प्रश्नांची मांडणी, संख्यांची मांडणी यांचं स्वरूप आपण पाहणार आहोत। या ठिकाणी चौकोन अंकांचा गुणाकार, वर्गसंख्या, शिरोबिंदूवरील संख्यांची बेरीज गुणिले दोन, दोन्ही बाजूंच्या संख्यांचा गुणाकार, अशा स्वरूपाचे काही प्रश्न येतात। तसंच त्रिकोणावरती आधारित शिरोबिंदूवरील संख्यांचा गुणाकार भागिले दोन भागिले तीन, किंवा शिरोबिंदूवरील संख्यांचा गुणाकार बरोबर मधली संख्या, अशा स्वरूपाचे काही प्रश्न त्याच्यामध्ये असतात। तसंच काही वर्तुळावरती आधारित असणारे काही प्रश्न असतात, वर्गसंख्या अधिक एक अधिक दोन, बाजूच्या अंकांची बेरीज गुणिले तीन अधिक पाच, अशा स्वरूपाचे काही प्रश्न त्या ठिकाणी येत असतात। उदाहरणादाखल आपण या ठिकाणी काही प्रश्न पाहणार आहोत। आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। आता या ठिकाणी अंकांचा गुणाकार हा या प्रश्नामध्ये केलेला आहे। आपण पाहूया, आठ गुणिले एक गुणिले तीन याचं उत्तर चोवीस येतं आहे। आठ गुणिले एक गुणिले तीन यांचं उत्तर चोवीस येतं। तशाच पद्धतीनं दुसरी चौकट, ही दुसरी चौकट आहे, बारा गुणिले दोन गुणिले एक याचंही उत्तर चोवीस येतं आहे। याच्यानंतर आपण तिसरी चौकट सोडवणार आहोत, त्याच्यामध्ये दोन गुणिले तीन आणि पुढं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। आता या प्रश्नचिन्हाच्या जागेवरती उत्तर तर चोवीस आलं पाहिजे, मात्र त्या ठिकाणी आपण दोन गुणिले तीन याला जर आपण चारनं गुणलं तर याचाही गुणाकार चोवीस येतो, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक दोन आपण पाहणार आहोत, सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। आता या प्रश्नामध्ये वर्गसंख्यांची बेरीज अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। पाहूया आपण या ठिकाणी सहा, ही या सहाचा वर्ग दिलेला आहे, सहाचा वर्ग आला छत्तीस, त्याच्यानंतर दोनचा वर्ग, दोनचा वर्ग आला चार, आणि यांची दोन्हीची बेरीज केली तर उत्तर हे चाळीस आलं। याच्यानंतर दुसरी जी चौकट आहे ती तीन, तीनचा वर्ग नऊ आला, एकचा वर्ग एकच आला, नऊ अधिक एक याचं उत्तर आलं दहा। त्याच्यानंतर तिसरी चौकट आपण सोडवूया, चारचा वर्ग या ठिकाणी सोळा आहे, अधिक पाचचा वर्ग पंचवीस आहे, सोळा आणि पंचवीस यांची बेरीज केली की एक्केचाळीस येते, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन, ही एक्केचाळीस आहे। प्रश्न पुढचा आपण पाहूया, तिसरा, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, हा वर्तुळावरती आधारित असा प्रश्न आहे। आता या प्रश्नामध्ये वर्गसंख्या अधिक एक अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। पाहूया आपण या ठिकाणी पाचचा वर्ग, पाचचा वर्ग केला आहे, पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक म्हणजे याचं उत्तर आलं सव्वीस। त्याच्यानंतर सातचा वर्ग, सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक म्हणजे याचं उत्तर आलं पन्नास। त्याच्यानंतर तीनचा वर्ग, तीनचा वर्ग नऊ अधिक एक दहा, म्हणून याचं या प्रश्नचिन्हाच्या जागेवरती उत्तर दहा येणार आहे, याचा पर्याय क्रमांक आहे दोन। याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आपण पाहूया, शिरोबिंदूवरील संख्यांचा गुणाकार भागिले दोन अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। आता पहिला त्रिकोण आहे तो आपण सोडवूया, शिरोबिंदूवरती ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये दहा गुणिले चार आणि गुणिले तीन यांचा गुणाकार येतो एकशे वीस, एकशे वीसला दोननं भागलं की याचं उत्तर आलं साठ। याच्यानंतर आपण तिसरा चौकोन,
तिसरा त्रिकोण सोडवूया आपण, त्याच्यामध्ये 2 × 12 आणि गुणिले 3 यांचा गुणाकार येतो 72। 72 जर 2 ने भागलं तर याचं उत्तर आलं 36। आता जो आपल्याला प्रश्न दिलाय तो आपण सोडवूया, त्याच्यामध्ये 5 × 5 यांचा गुणाकार 25 आला, गुणिले 6 25 × 150 150/2। आता याचं उत्तर येणार 75 आणि 75 हा पर्याय क्रमांक 3 आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 5, शिरोबिंदूवरील संख्यांची बेरीज अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। हा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा स्वरूपातला हा प्रश्न। या प्रश्नामध्ये शिरोबिंदू दिलेत, 4 शिरोबिंदू आहेत, त्या शिरोबिंदूंचा बिंदूंच्या संख्यांची बेरीज करायची आणि त्याला 2 ने गुणायचं। पाहूया आपण, 4 × 4 = 3 4 + 3 + 2 + 1 यांची बेरीज आली 10। 10 ला 2 ने गुणलं तर या ठिकाणी 20 येते, तर उत्तर येते। याच्यानंतर पुढचा चौकट आहे ते सोडवूया आपण, 5 + 4 + 3 + 2 यांची बेरीज आली 14। 14 ला 2 ने गुणलं तर 14 × 2 = 28 हे 28 येते, तर उत्तर आहे। पुढचा 6 + 5 + 4 + 3 हे झाले शिरोबिंदू, यांची बेरीज केली आली 18। 18 ला 2 ने गुणलं की आलं याचं उत्तर 36, हाही चौकोन झाला। आता आपल्याला जो प्रश्न विचारला आहे त्या चौकोनाबद्दल पाहूया आपण, या ठिकाणी 7 + 6 + 5 + 4 ह्या 4 शिरोबिंदूंची बेरीज केली तर बेरीज येते 22। 22 ला 2 ने गुणलं तर 22 × 44 याचा पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आलं। प्रश्न क्रमांक 6वा पाहूया आपण, 6वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा स्वरूपातला हा प्रश्न आहे। समोरासमोर शिरोबिंदूंची बेरीज या ठिकाणी केलेली आहे, या समोरासमोरच्या शिरोबिंदूंची या ठिकाणी बेरीज आहे। आता पाहूया आपण, पहा 3 + 2 यांची बेरीज आली 5 आणि 4 + 1 यांची बेरीज आली 5। अगदी सोपा प्रश्न आहे, 5 + 4 याची बेरीज आली 9 आणि 6 + 3 याची बेरीज 9 येते। ह्याच्यानंतर तिसरा चौकोन आपण सोडवूया, त्यामध्ये 8 + 5 याची बेरीज आली 13 आणि 9 + 4 यांची बेरीज आली 13। जो प्रश्न विचारला आहे ती चौकट आपण सोडवूया, चौकोन त्यामध्ये 13 + 5 याची बेरीज 18 आली। आता 18 बेरीज आली पाहिजे, मग 6 मध्ये किती मिळवले 18 येतात, तर 6 मध्ये 12 मिळवले की 18 येतात, म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागेवरती इथं 12 पाहिजेत। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 7वा, सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। दोन्ही बाजूंच्या संख्यांचा गुणाकार बरोबर मधली संख्या असा हा प्रश्न आहे। आता या ठिकाणी 4 + 3 यांचा गुणाकार केला तर 12 येतं, 2 + 7 यांचा गुणाकार केला की 14 येतं, आणि आपल्या तिसरी चौकट जी सोडवायची आहे त्यामध्ये 6 + 2 यांचा गुणाकार केला की त्याचं उत्तर येतं 12, याचा पर्याय क्रमांक 2 आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 8, सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे। बाजूच्या अंकांची बेरीज त्याला 3 ने गुणायचं आणि त्याच्यामध्ये 5 मिळवायचं असा हा प्रश्न आहे। हे बाजूच्या अंक आहे, त्यांचा गुणाकार बेरीज करायची पहिल्यांदा आणि त्याला 3 ने गुणायचं आणि त्याच्यामध्ये 5 मिळवायचं, म्हणजे 47 ही बेरीज येते। पाहूया आपण, 3 + 4 + 7 ह्या 3 अंकांची बेरीज केली, त्याला 3 ने गुणलं, त्याच्यामध्ये 5 मिळवलं, तर या ठिकाणी उत्तर त्याचं 47 येतं आहे। त्याच्यानंतर पुढं 1
अधिक सहा तीन एक अधिक तीन अधिक सहा अशा क्रमाने कुठे कुठल्या क्रमाने बेरीज केली तरी ती बरोबर येतं। एक अधिक तीन अधिक सहा याची बेरीज केली याला तीन ने गुणलं आणि त्याच्यामध्ये पाच मिळवले याचं उत्तर आलं पस्तीस। पुढचं जे वर्तुळ आहे ते आपण पाहूया, दोन अधिक पाच अधिक चार, दोन अधिक पाच अधिक चार यांची बेरीज केली त्याला तीन न गुणलं आणि त्याच्यामध्ये पाच मिळवलं उत्तर 38 आलं। आणि जो आपल्याला प्रश्न दिला आहे ते पाहूया आपण, सहा अधिक नऊ अधिक पाच याच्या बेरजेला तीन न गुणलं त्याच्यामध्ये पाच मिळवलं की उत्तर आपलं या ठिकाणी 65 येतं, त्याचा पर्याय क्रमांक 4 आहे। अशा स्वरूपाचा आठवा प्रश्न आहे। नवा प्रश्न आपण पाहतोय, सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। आता हा जो प्रश्न आहे हा शिरोबिंदूवरील संख्यांची बेरीज आणि बेरजेला दोन गुणलेला आहे। पाहूया आपण, शिरोबिंदूवरील संख्यांची बेरीज आणि बेरजेला दोन गुणलं तर मग ही मधली संख्या उत्तर येते। बघा आता, चार अधिक आठ अधिक दोन अधिक पाच यांची बेरीज केली, यांची बेरीज आली 14, याला दोन ना आपण गुणलं की उत्तर हे 38 आलं। याच्यानंतर नऊ अधिक अकरा अधिक तेरा अधिक 17 यांची बेरीज येते 50, 50 दोन न गुणलं उत्तर आलं 100। आणि आपल्याला जो प्रश्न विचारला आहे तो आपण सोडवूया, 21 अधिक 10 अधिक 18 अधिक 1 यांची बेरीज येते 50, याला दोन न गुणलं तर याचं उत्तर सुद्धा 100च येतं, याचा पर्याय क्रमांक 3 आहे। आता प्रश्न आपण 10वा पाहूया, सोबतच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल अशा स्वरूपातला हा प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये शिरोबिंदूंचा गुणाकार बरोबर मधली संख्या असा हा प्रश्न आहे। शिरोबिंदूंचा गुणाकार बरोबर मधली संख्या पाहूया आपण, पहा एक गुणिले दोन आणि गुणिले तीन, एक गुणिले दोन गुणिले तीन यांचा गुणाकार येतो 6, 6 इथं मध्ये मांडलेला आहे। त्याच्यानंतर दोन गुणिले तीन गुणिले चार यांचा गुणाकार 24 येतो, 24 या ठिकाणी मांडलेला आहे। आणि जो प्रश्न विचारला आहे आपणाला त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा असं आहे की तीन गुणिले चार गुणिले पाच यांचा गुणाकारसुद्धा या ठिकाणी 60 येतो, याचा पर्याय क्रमांक 4 आहे। अशा स्वरूपाचे हे चौकोन वर्तुळ आणि त्रिकोण याच्यावरती आधारित असणारे प्रश्न। थँक्यू।